Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे की यामध्ये 2022 ला झालेली विधान परिषदेची निवडणुकीची पुनरावृत्ती झालेली आहे. आपल्यासोबत भाजपचे आमदार आणि नेते अतुल भातखळकर आहेत. सर, जे आकडे समोर दिसत आहेत त्या आकड्यांवरून एकंदरीत काय चित्र आहे स्पष्ट होते? कुणाची मतं फुटलेली आहेत आणि कुणाला त्याचा फायदा झालेला? हे बघा, काँग्रेसकडे 37 मतं होती, काँग्रेसची मतं फुटली आहेत. माझ्या माहितीनुसार उभाट्याची सुद्धा 2 मतं फुटलेली आहेत, त्यांना ती मिळालेली नाही आहेत. कारण CPM ने त्यांना मत दिलं, काँग्रेस त्यांना मतं देणार होती. काँग्रेसला 23 मतांची आवश्यकता होती, पण काँग्रेसची मतं पकडली आणि काँग्रेसचा दावा असा आहे की आमची सगळी मतं फुटलेली नाही आहेत, आणि त्यामुळे काँग्रेसची मतं फुटली, उभाट्याची मतं फुटली. त्याच वेळेला महायुतीची जी सर्व मतं होती ही इंटॅक्ट राहिली, किंबहुना आमच्याकडे जास्तीची मतं पहिल्या क्रमांकाची ही त्या ठिकाणी महायुतीकडे आणि भारतीय जनता पार्टीकडे आलेली. आम्ही पाहिलं महायुतीमध्ये भाजपचे जे 5 उमेदवार होते यातल्या बहुतांश उमेदवाराला कोट्यापेक्षा जास्त पहिल्या प्रेफरन्सची मतं मिळालेली आहेत, याचा काय अर्थ समजायचा? नाही बघा, आम्ही हे ठरवून केलेलं होतं. याचं कारण असं आहे की या प्रेफरन्शियल निवडणुकीमध्ये ज्याला सर्वाधिक जास्ती पहिल्या क्रमांकाची मतं पडतात त्याचं प्रथम सेकंड प्रेफरन्सची मतं ही मोजली जातात, आणि त्यामुळे आमचे एकतर भारतीय जनता पार्टी आणि आमचे सर्व सहकारी अपक्ष आमदार यांनी 100% केवळ भाजपला मतदान केलं असं नाही, तर भारतीय जनता पार्टीने जसं ठरवलं होतं त्या पॅटर्नप्रमाणे मतदान केलं, आणि त्याच्यामुळे सदाभाऊ खोतांना 14 पहिल्या प्रेफरन्सची मतं पडली आणि त्यांना या आमच्या 4 उमेदवारांमध्ये प्रत्येकी 6 आमदारांनी ज्यांनी पहिल्या प्रेफरन्सची मतं टाकली त्यातल्या 6-6 आमदारांनी सेकंड प्रेफरन्सची मतं टाकली सदाभाऊ खोतांना, आणि त्यामुळे पहिल्यांदा आमचे 4 आमदार हे निवडून आले. अन्य ज्यांनी कोणी कोटा पूर्ण केला असेल 24-25 मत मिळवली ते आप निवडून आले, आणि मग सदाभाऊ खोत आमचे 5 उमेदवार हे त्या ठिकाणी निवडून आले. हे एक गणिती निवडणूक असते आणि याच्यामध्ये जे सैन्य दल असतं ते विश्वासू हुशार असावं लागतं. जे आमच्याकडे आहे महाभकास आघाडीकडे ना विश्वासू लोक होती ना कोई त्यातलं काही समजदारी लोक होती, आणि त्यामुळे काँग्रेसची मतं तर मोठ्या प्रमाणावर फुटली आणि उभाट्याची मतं फुटली. परंतु नेमकं कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याचा फायदा तुम्हाला झाला, मतं फुटल्याचा फायदा झाला की गणित किंवा मतांची जुळवाजुळव महाविकास आघाडीने व्यवस्थित केली नाही याचा फायदा झाला? हे बघा, महायुतीने मतांची जुळवाजुळव अत्यंत व्यवस्थितपणे केली. भारतीय जनता पार्टीचा प्रश्न असेल तर आमचे 104 आमदार आहेत, 8 अपक्ष आहेत, आणि त्याच्यामुळे 104 आणि 8 आमच्याकडे तेवढी मतं होतीच, आणि त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. त्याप्रमाणे आम्ही फक्त टॅक्टिकली त्या ठिकाणी आम्ही हे केलं, आणि अन्य अपक्ष आमदार होते त्यातल्या अनेकांनी आम्हाला मतं दिली. काँग्रेसची जी मतं तुम्हाला फुटलेली आहेत, जी गळाला लागलेली आहेत, त्याचं नियोजन हे कशा पद्धतीनं केलं आहे पडद्यामागे? कारण आता निवडणुका झालेल्या आहेत, तुम्ही सांगू शकता? नाही, पहिली गोष्ट, आम्ही कुठली मतं फोडली बिडली नाहीयेत. क्रमांक 1, मी स्वतः काउंटिंगला होतो आणि त्यामुळे सर्व मतं काय प्रेफरन्सने आली हे मी स्वतः पाहिलेलं आहे, आणि त्याच्यावरनं तुम्हाला मी निश्चितपणे सांगू शकतो की काँग्रेसची मतं फुटली आणि उभाट्याची 2 मतं फुटली. काँग्रेसच्या मतांचा फायदा थेटपणे पहिल्या प्रेफरन्सच्या मतांमध्ये भाजपच्या उमेदवाराला झालेला दिसतोय, परंतु उभाट्याची जी 2 मतं फुटल्याचा तुम्ही दावा करताय ती कुणाला गेली? असं आहे, उभाट्याची मतं फुटली नसती तर मिलिंद नार्वेकर हे पहिल्या फेरीमध्ये निवडून आले असते, कारण त्यांच्याकडे त्यांची 15 मतं होती, त्यांना ऍडिशनल 1 मत मिळालं 16, आणि मग त्यांना मिळाली किती मतं? 22, म्हणजे 6 जास्ती पडली, आणि काँग्रेसकडे किती एक्स्ट्रा मतं होती, आणि त्याच्यामुळे काँग्रेसची मतं फुटलीच
त्याच वेळेला उभाटेची मतं फुटली. काय विशेष प्रयत्न करावे लागले जी मतं तुम्हाला अतिरिक्त मिळाली त्यासाठी की ती स्वतःहून समोरून आलेली मतं होती? नाही, पहिली गोष्ट हे गुप्त मतदान होतं आणि त्यामुळे प्रयत्न करण्याचा काही मुद्दा नाही. शेवटी उभाटामध्ये सुद्धा एक खतखत होती. काँग्रेसमधली खतखत तर आपण जाहीरपणे पाहताय आणि त्यामुळे त्या खतखतीला या निवडणुकीच्या मार्गाने वाट मिळाली. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसनी या ठिकाणी जयंत पाटलांना पाठिंबा दिलेला होता अशी चर्चा होती की कुठल्याही परिस्थितीत ते निवडून येतील, परंतु ते काय होऊ शकलं नाही. काय नेमकं कमी पडलं असं वाटतं? नाही, याच्यामध्ये 100% शरद पवारांचा घात हा काँग्रेसने तर केलाच, कारण काँग्रेसने त्यांना त्या ठिकाणी मतं दिली नाहीत जी त्यांची निम्मी निम्मी मतं ते वाटून देणार होते तेवढी त्यांना मतं जयंत पाटलांना पडलेले नाहीत आणि त्यामुळे काँग्रेस आणि उभाटा या दोघांनी मिळून शरद पवारांचा आणि जयंत पाटलांचा गेम या निवडणुकीत केलेला आहे. याच्यावरून काय संकेत घ्यायचे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी? नाही बघा, याच्यात विधानसभा निवडणुकीकरता संकेत एवढाच आहे की महायुती ही भरभक्कम आहे. महायुतीचे सर्व आमदार कार्यकर्ते हे मजबूतीने उभे आहेत आणि त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती अधिक मजबूतीने विधानसभा निवडणूक लढवेल आणि आम्ही प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी आम्ही निवडून येणार. शेवटचा प्रश्न, या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की ही जी निवडणूक होती ही निवडून आलेल्या आमदारांमधून झालेली आहे, तर विधानसभेची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे, जनतेचा पाठिंबा त्यांना आहे हे लोकसभेमध्ये सिद्ध झालेलं आहे. असं आहे, प्रत्येक निवडणूक वेगळी असते आणि आपण लोकसभा निवडणुकीचे आकडे बघितले तर भारतीय जनता पार्टीचे 11 जागा या 50,000 कमी मताधिक्याने आम्ही त्या ठिकाणी अयशस्वी झालेलो आहोत आणि त्यामुळे हे काही फार मोठं मार्जिन नाहीये आणि त्यामुळे हे 2% मतं ही आम्हाला कमी पडली, ती मतं आम्ही वाढवू आणि विधानसभेमध्ये आम्ही 130 ठिकाणी ऑलरेडी पुढे आहोत, ती संख्या अधिक वाढेल. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. लोक एखाद्या वेळेला फेक नरेटिव्हला फसतात, वारंवार ते फसत नाहीत हे जनता विधानसभेच्या निवडणुकीत सिद्ध करून जाते. धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी. तर हे होते अतुल भातखळकर, ज्यांनी या ठिकाणी दावा केलेला आहे की फक्त काँग्रेसची मतं नव्हे तर उभाटा म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सुद्धा 2 मतं या ठिकाणी फुटल्याचं प्राथमिकदृष्ट्या पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन प्रवीण पाटील सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तर्फे.